आय एफ एन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रूपा नाबर. मला थाय फूड खूप आवडतं आणि आज मी माझ्या किचनमध्ये करणार आहे एक थाय चिकन सूप. पण मी कोकणातली असल्यामुळे एक ट्विस्ट देणार आहे नारळाचं दूध घालून. तर बघूया कसं केलं आहे चिकन सूप. आपण हे सूप तिळाच्या तेलात किंवा सेसमी ऑइलमध्ये करणार आहोत. त्यामुळे हे सेसमी ऑइल आहे, त्याच्यात जाईल हे मिरची आहे, त्याला बर्ड आय चिली म्हणतात, थोडी तिखट असते. तर एक मिरची बारीक कापलेली, त्याच्यावर जाईल हे चिकन. 2 मिनटं परतून घ्या. त्याच्यामध्ये आपण घालूया आता लेमन ग्रास. हे थाय फूडचं एक इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे. 1 इंच गलांगल जो थाय जिंजर म्हणतात आणि त्याला खूप सुंदर वास असतो. हे लिंबाची पानं आहेत किंवा त्याला कॅफिर लाईम लीव्स म्हणतात, बाजारात सोप्या तऱ्हेने मिळतात. ते 1-5 एक मोठा चमचा फिश सॉस आणि हे 4 कप चिकन स्टॉक आहे. चिकन स्टॉक घातल्यानंतर ते जरा 1-5 मिनटं उकळू दे. चिकन शिजलेलं आहे 5 मिनटात. आता मी थोडं टेस्ट करणार आहे कारण फिश सॉस हा खारट प्रकार असतो आणि मीठ घालायच्या अगोदर तुम्ही टेस्ट करा आणि मग मीठ घाला. थोडंसं मीठ चालेल. खूप सुंदर फ्लेवर आलेला आहे. 1 किंचित थोडं मीठ, त्यामुळे नारळाचं दूध जाईल. आता त्याला उकळी येऊ दे नको, पण थोडंसं 1 मिनटं त्याला फ्लेवरसाठी आपण सिमर करून ठेवूया. अगदी गॅस बंद करायच्या अगोदर आपण त्याच्यात 1 मोठा चमचा कांद्याची पात बारीक कापलेली आणि 1 मोठा चमचा कोरिअँडर बारीक कापलेली ही घालून एक ढवळ देऊया. चिकन अँड कोकोनट मिल्क सूप रेडी झालेलं आहे. तर डेफिनेटली हे सूप तुमच्या घरी करा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि अशाच छान छान रेसिपी हव्या असतील तुम्हाला, तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आय एफ एन मराठीला.